सगळ्यांनी चौघांनी बारा 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 जागा वाटून याव्या, म्हणजे आम्हाला त्यांची 12 वाजवण्यासाठी फार वेळ लागणार नाही. सगळ्या मराठ्यांना आरक्षण ही भूमिका अजिबात नाही, फक्त गरीब मराठ्यांना आरक्षण द्या हीच मागणी मराठा समाजाची आहे, जरांगी पाटलांची आहे. मला असं वाटतं की आम्हाला 2024 काही अडचण येणार नाही, आणि इंडियाच्या आघाडीने किती प्रयत्न केले आणि त्यांना आम्हाला हरवण्याचा अधिकार आहे. त्यांना जर मतदार जनता त्यांच्या बाजूला गेली तर आम्ही हरू शकतो. जनताच आमच्या बाजूला असल्यामुळं आम्हाला हरण्याचा प्रश्न अजिबात येणार नाही. आम्ही त्या ताकदीनं आम्ही पुढं जात आहोत आणि आम्हाला चांगलं यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर मला वाटतं की वंचितची ठाकरे गटाची युती झालेली आहे की नाही मला माहीत नाही. एक तर त्यांची चर्चा झालेली आहे, पण प्रकाश आंबेडकरांना ठाकरेंच्या बरोबर जर युती करायची असेल तर ती महाविकास आघाडीसोबत करावी लागेल. एक त्या ठाकरेंसोबत करता येणार नाही आहे. ठाकरेंसोबत त्यांचं फक्त बोलणंच झालेलं आहे, पण प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला जो प्रस्ताव आहे तो अत्यंत चांगला प्रस्ताव आहे की सगळ्यांनी चौघांनी 12 जागा वाटून याव्या, म्हणजे आम्हाला त्यांची 12 वाजवण्यासाठी फार वेळ लागणार नाही. त्यामुळं त्यांचा प्रस्ताव जो आहे तो त्यांनी स्वीकारावा आणि 12 जागा सगळ्यांनी वाटून घ्याव्या. आणि मराठा समाजातल्या आरक्षण देणं म्हणजे सगळ्या मराठ्यांना आरक्षण नाही. ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे, ओबीसीचं आरक्षण सुद्धा असंच आहे की ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्या कुटुंबाला त्याचा फायदा आहे, सगळ्या ओबीसींना त्याचा फायदा नाही. त्याप्रमाणे मराठा समाजालाही 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांनाच ते आरक्षण मिळणार आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये. त्यामुळं सगळ्या मराठ्यांना आरक्षण ही भूमिका अजिबात नाही, फक्त गरीब मराठ्यांना आरक्षण द्या हीच मागणी मराठा समाजाची आहे, जरांगी पाटलांची आहे, आणि त्यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. छगन भुजबळ म्हणतायत की आमच्या ओबीसींना हात लावू नका, त्याला आमचा पाठिंबा आहे आणि दोघांनी हा वाद मिटवावा, दोघांनी हा वाद मिटवावा अशी माझी इच्छा आहे की दोघांनी एकमेकाशी विरुद्ध न बोलता त्या ठिकाणी तुम्हालाही तुमचं मिळावं, आम्हालाही आमचं मिळावं आणि लोकांनाही सगळं तुम्ही काय करताय ते कळावं, अशा पद्धतीचं काम आपण करायचं आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाला RPIचा पूर्ण पाठिंबा आहे. सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये पॅन्थरच्या काळामध्ये मी मागणी केलेली आहे की आमच्या आम्हाला जसं आरक्षण मिळते तसं मराठा समाजाला आरक्षण द्या, त्यामुळं ते आरक्षण लवकर मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.